नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील MIDC पंप हाऊस जवळील नदीच्या पाण्यात बुडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा करुण अंत झाला आहे. मोहपाडा आळी आंबिवली येथील 14 वर्षीय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा MIDC पंप हाऊस जवळील नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. गणेशला पोहता येत नव्हतं, त्यातच तो पाण्याच्या खोल प्रवाहात गेल्यानं पाण्याचा अंदाज न येऊन बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हसतमुख असलेला गणेश हा वासांबे मोहपाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होता. तो घरच्यानं कोणतीही कल्पना न देता मित्रांसोबत पोहण्यासाठी पाताळगंगा नदीवर गेला होता आणि तिथेच त्याचा घात झाला. या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली तर परिसरात ऐन सणासुदीत शोककळा पसरली आहे. गणेश चव्हाण हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा मुलगा होता. तो परिसरातील कार्यक्रमात हिरहिरीनं भाग घेत असे असं ग्रामस्थांमार्फत सांगण्यात आलं. या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.